सुंदरामनामध्ये भरलीया मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत. अभिमन्यू बाहेर बसलेला असतो, त्यानंतर तिथून काही मुली जात असतात, तर त्या अभिमन्यूला बघून बोलतात, हा तोच रेपिस्ट माणूस आहे ना ज्याच्यावर रेपचा आरोप लागलेला आहे. खरंच याच्यासारख्या माणसाला तर खूप मोठी शिक्षा झाली पाहिजे. शिक्षाच काय, फाशीही दिली तरी चालेल, कारण अशा लोकांना माफी नकोच आहे आणि आपल्यासारख्या मुली तर यांना माफच करणार नाही, असं त्या मुली बोलू लागतात. तर इकडे बँकेमध्ये सुद्धा लतिकाला काही मुली बोलू लागतात की हिच्या नवऱ्याचं रेप केसमध्ये हिच्या नवऱ्याचा हात होता, त्याचमुळे अशा बाईशी आम्हाला कुठलाही संबंध ठेवायचा नाही, असं त्या मुली बोलू लागतात. त्यावर लतिकाला ऐकून खूप मोठा धक्का बसतो की आता मलाच असं बोलतायत तर मग बँकेत व्यवहार कसा होणार. आजच्या प्रोमोत एवढं, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, घंटी वाजवणं विसरू नका आणि तुमच्या कमेंट आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा.